नमस्कार मंडळी, आज आपण बाजऱ्याच्या भाकरी आणि शेंगदाण्याची भाजी खाल्ली कधी तुम्ही? मसाल्यातली मसाला वाटून जी भाजी केलेली जाते शेंगदाण्याची, ती कधी खाल्ली का? नसेल खाल्ली तर नक्कीच ट्राय करून बघा. बाजऱ्याच्या भाकरी, शेंगदाण्याची, मसाल्याची आमटी, दही आणि मसाले भात, मस्त जेवणाचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे मग जेवणच मस्त आहे. तर करायलाही सोपं आहे, ते कसं करायचं आपण बघणार आहोत. इथे त्यासाठी मी सुक्या लाल मिरच्या घेतल्यात, 4 ते 5 आहेत, जास्त तिखट नाहीत म्हणून जरा जास्तच घेतल्यात. आणि पाऊणवटी शेंगदाणे घेतले, म्हणजे 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत. 100 ग्रॅम शेंगदाणे घ्यायचे आहेत. तर इथे लवंग आणि मिरे घेतलेत. मी मिरे घेतले 4 मिरे आहेत, हे लवंग आहेत 4 मिरे, 4 लवंग घ्यायचे आहेत आपल्याला. आणि धणे घेतलेले आहे 1 चमचा, कारण मसाल्याचं प्रमाण इथे खूप कमी असतं, कारण शेंगदाणे जास्त असतात, त्यामुळे आपल्याला नुसतं मसाल्याचा फ्लेवर द्यायचा आहे. बारीक बारीक 2 ते 3 काप घेतलेत मी खोबऱ्याचे. दगडफूल घेतलंय, थोडंसं घ्यायचंय, तर दगडफूलसुद्धा घेऊन झालंय. आणि करळं घेतलंय मी इथे 1 चमचा, करळंसुद्धा लागेल आपल्याला. आणि लसूण पाकळ्या घेतल्यात मी 10 ते 12, म्हणजे छोटी वाटी आहे, 10 ते 12 घेतल्यात मी इथे. आणि कोथिंबीर घ्यायचंय. तर आता कसं करायचं त्याची प्रोसिजर बघणार आहोत आपण. इथे मी पॅन घेतलाय, पॅनमध्ये आपल्याला खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आहेत. आणि खोबऱ्याच्या कापवरती आपल्याला तेल टाकायचं आहे थोडंसं, म्हणजे थोडेसे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत. तर इथे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित भाजले गेले पाहिजे. आणि मसाला भाजताना हा जास्त गॅस फुल करायचा नाही, मंदाचेवरच भाजायचा आहे. आणि हो, मसाल्याची जी शेंगदाण्याची आमटी आहे ना, तुम्ही कधीही करू शकता. म्हणजे आपल्याला जर भाजीपाला नसला किंवा करायची म्हटलं तरी करू शकता आपण. तर इथे सुक्या लाल मिरच्या ज्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. तर थोडंसं भाजून झालं, म्हणजे दोन्ही आपलं खोबरं आणि मिरच्या भाजून झाल्या की त्या स्टेजवरती आपण आता धणे टाकून घेणार आहोत. ते 1 चमचा धणे घेतलेले आहेत, ते टाकून घ्यायचेत, थोडेसे हलवून घ्यायचेत. थोडेसे हलवून झाले की लगेचच आपल्याला त्यामध्ये आता करळं टाकून घ्यायचंय. तर करळंसुद्धा आपल्याला तडतडेपर्यंत भाजायचंय, म्हणजे जितकं व्यवस्थित तडतडल्या जाईल तितकं छान भाजल्या जाईल. जे फूल घेतलंय आपण दगडफूल थोडंसं, ते सुद्धा टाकून घेतलंय. ते सुद्धा आपल्याला थोडंसं दाबून भाजून घ्यायचं, कारण एकदम फूल खाली चिटकत नाही ना पॅनला आणि भाजतही नाही. थोडंसं प्रेस करायचंय त्याला, आणि प्रेस करून आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचंय ते. तर इथे करळं आणि धणे आणि फूल मस्त भाजून झालेलं आहे. हे भाजून झाल्यानंतर आपण थोडंसं बाजूला करतोय. बाजूला केल्यानंतर मधोमध आपल्याला लवंग ज्या घेतल्यात, आपण 2 ते 3 लवंग घेतले आणि 4 मिरे जे घेतलेले आहे ते टाकायचे. आणि थोडंसं 1 थेंब तेल टाकायचं आपल्याला. थोडंसं तेल टाकलं की ते थोडेसे तडतडले. अगोदर जर टाकले तर काय होतं, उडतात हे मिरे आणि लवंग जे आहेत मसाल्यातले, उडून जातात बाहेर, उडतात तपले की, म्हणजे फुलले की ते लगेच बाहेर उडायला लागतात. म्हणून शेवटी टाकायचं. गॅस बंद करायचा आणि गॅस बंद करून लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत. म्हणजे थंड होण्यासाठी आपण याला फिरून घेतोय. तर लसूण पाकळ्या टाकून झाल्यानंतर आपल्याला या पॅनमधला मसाला प्लेटीमध्ये काढून घ्यायचा आहे थंड करण्यासाठी. तर इथे पॅन रिकामा करून घेतला आणि प्लेटीमध्ये मी मसाला टाकून घेतलेला आहे. तर इथे थोडंसं तेल टाकून घ्यायचं पॅनमध्ये आणि जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला शेवटी भाजायचे. मसाल्यासोबत भाजायचे नाही, कारण एकदम बारीक आपण पेस्ट करून अगोदर मसाला बारीक करून घ्यायचा, कारण शेंगदाण्यामुळे एकदम मसाला बारीक होत नाही. तर हा थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवतोय. तोपर्यंत छान आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर शेंगदाणे भाजताना गॅस कमी ठेवायचा आहे आणि तडतडेपर्यंत शेंगदाणे भाजायचे. म्हणजे शेंगदाण्याचा जो खरपूसपणा आणि आतून भाजल्याचा जो फ्लेवर असतो तो छान येतो, त्यासाठी व्यवस्थित भाजून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता रंगसुद्धा बदलतोय आपल्या शेंगदाण्याचा, म्हणजे रंग छान ब्राऊन थोडासा भाजून झालेला आहे आणि छान तडतडले सुद्धा आहे, म्हणजे खमंग शेंगदाणे भाजून झालेले आहेत. तर आता आपल्याला हे खमंग भाजलेले शेंगदाणे सुद्धा प्लेटीमध्ये काढून घ्यायचे. तर हे सुद्धा थंड करण्यासाठी काढायचे. तर आता आपण अगोदर जो मसाला भाजून घेतला होता तो भांड्यात टाकून घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे मसाला अगोदर बारीक करून घ्यायचा आहे, नंतर आपल्याला शेंगदाणे टाकायचे. तर त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यात पूर्ण मसाला काढून घेतलाय. काढून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासा कोथिंबीर सुद्धा टाकायचा आहे. जो आपण वाटीमध्ये कोथिंबीर काढून ठेवलाय तो कोथिंबीर वाटण्यासाठी आपल्याला टाकून घ्यायचा आहे इथे. तर कोथिंबीर आपला टाकून झाला की याची पेस्ट करून घ्यायची, म्हणजे बारीक करून घ्यायचंय अगोदर. नुसतं बारीक करून घ्यायचंय कोरडं, नंतर कोरडं बारीक करून घेतलं की पाणी टाकायचं थोडंसं काढण्यापुरतं. पाणी टाकून झालं की याची पेस्ट तयार झालेली आहे. तर पेस्ट तयार करून झाल्यानंतर आपल्याला त्या पेस्टमध्ये आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आणि थोडंसं पाणीसुद्धा टाकू शकता तुम्ही. पाणी टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचे. तर व्यवस्थित आपण इथे बारीक करून घेतलेली आहे पेस्ट, छान झालेली, म्हणजे मसाला आमटीसाठी रेडी झालेला आहे. तर मस्त वास येतो ह्या मसाल्याचा, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथे फोडणी देण्यासाठी आपण कढई घेतलेली आहे.
कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. मस्त भाजी लागते तरी ते 2 चमचे तेल टाकून घेतले मी. तेल आपलं तापलं की लगेचच त्यात 1/2 चमचा मोहरी टाकायची आणि लसूण पाकळ्या घेतल्यात मी 8 ते 10 लसूण पाकळ्या त्याचे काप करून घेतलेत. ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं. लसूण पाकळ्या ब्राऊन झाल्या की लगेच थोडीशी हळद आणि लगेच कोथिंबीर टाकून घ्यायचं आणि लगेच आपण जे पाणी करून घेतलं आहे म्हणजे मसाला वाटून घेतलाय ते लगेच टाकायचं आणि प्लेट ठेवायची. फोडणी घातल्या घातल्या आपण प्लेट ठेवल्यानंतर जी फोडणी आपण मसाल्याला बसवतो म्हणजे टाकतो करतोय त्याला ती फोडणी अगदी व्यवस्थित बसते. म्हणजे जो लसणाचा फ्लेवर असतो ना तो पूर्ण फोडणीला आतमध्ये लागतो. मस्त भाजी लागते. फोडणी व्यवस्थित झाली की पूर्ण भाजी व्यवस्थित लागते. तरी ते आपली फोडणी व्यवस्थित झाल्यानंतर भाजीच्या आकाराने आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय आणि चवीनुसार मीठ टाकायचं. इथे चवीनुसार मीठ टाकलं की थोडंसं चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचंय आणि झाकण ठेवून द्यायचंय. तर इथे उकळी येण्यासाठी आपण झाकण ठेवून दिलंय. छान उकळी म्हणजे खळखळून उकळी आली की आपली भाजी रेडी झालेली आहे. तर थोडंसं आपण परत झाकण ठेवतो. उकळी आलेली नाही अजून. उकळी आल्यानंतर मस्त उकळी येऊ द्यायची. एकच उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर चमच्याच्या साह्याने मिक्स करायचं आहे आणि मस्त भाजी अगदी घट्टही नाही आणि पातळही नाही व्यवस्थित भाजी झालेली आहे. तर वरतून थोडासा कोथिंबीर टाकायचा आणि भाजीवरती झाकण ठेवून द्यायचं म्हणजे आपली भाजी रेडी झालेली आहे. तर आता आपण पुढची तयारी करणार आहोत. इथे कुकर घेतलाय मी. कुकरमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं 1 चमचा. 1 चमचा मी इथे तेल टाकून घेतलंय आणि आपलं तेल तापलं की लगेचच आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत 1 चमचा. दालचिनीचे तुकडे टाकलेत मी 2 ते 3 छोटालेच आहेत. मिरे आणि लवंग टाकल्यात 2 ते 3. तेजपान टाकलं 1/4. सुक्या मिरच्या टाकल्यात आणि 1 भेंडी विलायची टाकायची आहे. मस्त फ्लेवर आहे उद्याचा. तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. झटपट होणारा भात आहे पण चवीला खरंच खूप छान लागेल. थोडंसं लिंबू घ्यायचं, आमटी घ्यायची, शेंगदाण्याची आणि मस्त मिक्स करून खायचं आहे. छान लागेल. तर थोडीशी हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे रंग येण्यासाठी. हळद थोडीशी टाकून झाली की गरम मसाला टाकला मी. आपल्या आवडीनुसार तुम्ही गरम मसाला टाकायचा. गरम मसाला आपला फ्राय करून झाला. 1 चमचा टाकलेला आहे मी. फ्राय करून झाला की लगेचच कोथिंबीर टाकायचा. कोथिंबीर आपल्याला छान फ्राय होऊ द्यायचा आहे त्यामध्ये. म्हणजे जो थोडासा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये डब्याच्या मापाने मी 1 डबा तांदूळ धुऊन घेतलेला आहे. तो आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे थोडासा परतळून घ्यायचा आहे कुकरमध्ये. कुकरमध्ये आपला तांदूळ परतळून झाला की त्या मापाने आपल्याला पाणी टाकायचं. तर ज्या डब्याच्या मापाने आपण राईस घेतलाय त्याच मापाने 2 डबे पाणी टाकून घेतोय. मिक्स करायचंय व्यवस्थित. येते मिक्स करून झालं की चवीनुसार मीठ टाकायचंय. चवीनुसार मीठ टाकून झालं की परत मिक्स करायचंय. त्यासाठी थोडासा लिंबाचा रस सुद्धा मी टाकून घेतलाय 1/2 चमचा. लिंबाचा रस टाकून झाला की मिक्स करायचे चमच्याच्या साह्याने आणि झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आपल्याला. तर 3 शिट्ट्या होण्यासाठी आपण कुकर ठेवला होता आणि ते शिट्ट्या झाल्यानंतर आणि थंड होऊ द्यायचं आहे कुकर. मस्त गरमागरम भात झालेला आहे. मसाला भात इन्स्टंट जो आहे ना खरंच खूप छान लागतो चवीला. आणि गरमागरम जर तुम्हाला नुसता भात जरी करायचा आणि खायचा तरी तुम्ही करू शकता. थोडंसं मिरची वाढू शकता इथे. म्हणजे मिर्च पावडर तुम्ही टाकू शकता खाण्यासाठी. तर मस्त चवीला खूप छान झालेला आहे. तर गरम गरम घ्यायचा आहे. तुम्हाला दाखवते सुद्धा. मऊसुद्धा झाला आहे आणि सुटसुटीतसुद्धा झाला आहे. तर आपला राईस रेडी झालेला आहे. तर आपण आता बाजऱ्याच्या भाकरी करायच्या आहेत. तर बाजऱ्याचं पीठ घेतलंय. चवीनुसार मीठ घेतलंय आणि तीळ घेतलेत 1 चमचा त्यामध्ये. मस्त पीठ मळून घ्यायचं. 2 भाकरीचं पीठ मळून घेते मी एकदाच. तर व्यवस्थित एकसारखं आपल्याला हाताच्या साह्याने मळून घ्यायचं आहे. जितकं पीठ व्यवस्थित मळलं जाईल तुमची भाकर तितकी छान येईल आणि पटकन होते. पर थोडेसे तीळ टाकायचे वरतून आणि थापून घ्यायची भाकर. तर एक हात बाजूला लावायचा. कधीही सांगते मी तुम्हाला, एक हात बाजूला लावायचा म्हणजे भाकर आपली गोल आकारातच येईल. तर तवा तापायला ठेवलेला आहे. भाकर झाल्यानंतर तवा तापून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला भाकर टाकून घ्यायची. भाकर व्यवस्थित टाकून झाली. गॅस फुल करायचा आहे कारण भाकरीचा जो भाग आहे सुरुवातीचा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. म्हणजे लुसलुशीत भाकर होईल तुमची. तर येथे आपली थोडीशी भाकर पचून झाली गरम तव्यावरती की लगेच पाणी वरतून लावायचं आहे. पाणी वरतून लावलं की सराट्याच्या साह्याने आपल्याला उलथण्याच्या साह्याने उलटे करून घ्यायचे भाकरीला. तर मस्त तीळ दिसतंय भाकरीवरती आणि भाकर सुद्धा मस्त भाजते. तर दोन्ही बाजूने भाकर व्यवस्थित भाजून झाली की गॅसच्या कडीवरती भाकर ठेवायची गॅसवरती डायरेक्ट आणि भाकर भाजून घ्यायची. मस्त टम्मा भाकरी फुगतील आणि छानसुद्धा होतील. तर मऊसुद्धा होतील, पातळसुद्धा आहेत. तर तुम्ही बघू शकता भाकरीसुद्धा खूप छान झाल्यात आपल्या. मस्त पटापट भाकरी करून घेतल्यात आणि मस्त शेंगदाण्याची जी मसाल्याची भाजी आहे म्हणजे आमटी आहे तीसुद्धा आपण करून घेतलेली, वाढवून घेतलेली आहे. सोबत दही असेल तर दहीसुद्धा घ्या, साखर टाकून खा. तर दही घेतला आहे, राईस घेतला आहे म्हणजे जो भात करून घेतला आहे आपण तोसुद्धा घेतलेला आहे
आणि मस्त गरमागरम भाकरी घ्यायची आहे. तर गरमागरम आपल्या भाकरी टाकून झाल्यानंतर मस्त भाकरी भाजी दही घेतलं आहे खायला सोबत, मस्त टोमॅटोसुद्धा घ्यायचं आहे, कांदासुद्धा घ्यायचा आहे. कांदा झाल्यानंतर काकडीसुद्धा घेतलेली आहे मी. काकडी झाल्यानंतर मिरचीचं लोणचंसुद्धा घेतलं आहे, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर भाकरीसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी लुसलुशीत झालेली आहेत, म्हणजे मस्त भाकरी झालेली आहेत. आणि लुसलुशीत भाकरी आणि शेंगदाण्याची जी मसाला घालून आमटी आहे ती चुरून मुरून खायला खूप मजा येते, अगदी मस्त झालेली आहे. तर मस्त चुरायची आहे आणि मस्त चुरून खायची आहे. मस्त लिंबूसुद्धा टाकू शकता किंवा दहीसुद्धा चमच्याने तुम्ही खाऊ शकता, अशी मस्त थाली आहे. तर तुम्हाला ही शेंगदाण्याची मसाल्यातली भाजी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.